एकच दोष महाराष्ट्रावर रोष, अशी घोषणाबाजी करत इचलकरंजीत इंडिया आघाडीच्या वतीनं केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल निदर्शनं करण्यात आली. भर पावसात झालेल्या या आंदोलनातून केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राबद्दल दुजाभाव केल्याचा आरोप करण्यात आला. नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर झाला, त्यामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र देशात सर्वाधिक GST देणाऱ्या महाराष्ट्राला ठेंगा दाखवलाय. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नाही, त्यामुळं राज्याची निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचा आरोप करत शुक्रवारी इंडिया आघाडीच्या वतीनं इचलकरंजीत निदर्शनं करण्यात आली. अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्रावर रोष, चले जाव केंद्र सरकार चले जाव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्रीय अर्थसंकल्पात वेगळा असं काहीही नसल्याचा आरोप शशांक बावस्कर, मदन कारंडे, सयाजी चव्हाण, प्रताप होगाडे, सुहास जांभळे यांनी केला. यावेळी कडक लक्ष्मीचे आसूड ओढत केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात उदयसिंग पाटील, अमरजीत जाधव, शशिकांत देसाई, बाबासाहेब कोतवाल, सुनील बारवाडे, मलकारी लवटे, संतोष गौड, युवराज शिंगाडे, रमेश कांबळे, प्रमोद खुडे, संभाजी सूर्यवंशी, शिवाजी शिंदे उपस्थित होते.